आपने सिंदूर नहीं लगाया, आपने सिंदूर कैसे नहीं लगाया? सध्या गायक राहुल वैद्य प्रचंड खुश दिसतोय, त्याची खरतर दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे आपल्या प्रियसी दिशा परमार सोबत त्याने आपली लग्नगाठ बांधली, आणि दुसरं कारण म्हणजे नुकतंच इंस्टाग्राम अकाउंटवर त्याने 2 मिलियन फॉलोअर्स पूर्ण केलेत. याच निमित्ताने राहुलने एक लाईव्ह सेशन केलं होतं, त्यावेळी अनेक चाहत्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या, मात्र काही चाहत्यांनी त्यांना ट्रोल देखील केलं. ट्रोलिंगचा मुद्दा थोडासा वेगळा होता, तो म्हणजे दिशा परमार सिंदूर का लावत नाही असा प्रश्न सध्या उपस्थित केलाय. आणि हा प्रश्न फक्त लाईव्ह पुरताच नव्हता, तर प्रत्येक फोटोवर तिच्या तू सिंदूर का लावत नाही, तुमच्यामध्ये लग्न झाल्यानंतर सिंदूर लावत नाहीत का, असे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत. त्यामुळे दिशा आता प्रचंड संतापली आहे. सध्या दिशाने यांना सडेतोड उत्तर दिलंय. आज सेलिब्रेटरी लाइव है बिकॉज 2 मिलियन फॉलोअर्स हो गए हैं, तो आके सबको थैंक यू बोलना था ना. थैंक यू तो बनता है, सो थैंक यू एवरीबॉडी, थैंक यू फॉर 2 मिलियन लव. आई थिंक आई एम सो ब्लेस्ड दैट आई हैव सो मेनी पीपल टू लव मी. एंड यू नो मुझे याद आता है, आई थिंक एक साल भी नहीं हुआ है, 2020 अक्टूबर में आई वॉज एट 180K फॉलोअर्स, 1,80,000. And dekhte, suddenly it's... You know, I remember on the finale of Big Boss, it was 21st Feb. Yeah. Us din 1 million followers hua tha. Us din 1 million hua tha. सातत्याने मी सिंदूर का लावत नाही असा प्रश्न विचारून मला ट्रोल करणाऱ्याला हे उत्तर आहे. सिंदूर न लावणं हा माझा चॉईस आहे. मी सिंदूर लावेन अथवा लावणार नाही हा माझा प्रश्न आहे. तो न लावण्याने मला आणि माझ्या नवऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही. इतकं नाही तर माझ्या कुटुंबाला देखील याचा काहीही आक्षेप नाहीये. तर तुम्हाला प्रॉब्लेम काय? असं उत्तर सध्या दिशाने ट्रोलर्सना दिले. आपने सिंदूर नहीं लगाया, आपने सिंदूर कैसे नहीं लगाया? इन्होंने लगाया ही नहीं, बस टाइम ही नहीं है. आज भी आपने सिंदूर लगाना चाहिए ना. आप मुझे लगाओ ना. आपने मुझे लगाना चाहिए. रोज मैंने लगाना होता है. खुद बिग बॉस में बोला था रोज लगाऊंगा. किसने बोला था? मैं बिग बॉस पे गई थी और मैंने बोला था. अरे दिशा, मैं तो रोज लगाऊंगा. सुनो, टाइमिंग अलग अलग होते हैं. तुम जब रेडी वेडी होते हो तब खुद लगा दिया करो, इट डजंट मैटर. सिंदूर पति की निशानी होती है. बट दिशा, थैंक यू जिसने भी याद दिलाया. दिशा कल से रोज सिंदूर. कल ओनली यू वर टेलिंग मी समथिंग व्हिच वी विल नॉट टेल यू, बट हेलो. एक है, ऐसा नहीं है कि है नहीं. कौन था ये बता, सिंदूर वाला? मुझे ए, सिंदूर वाले आओ जरा वापस आओ. सिंदूर, एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो चुन्नी बाबू. दिशा, तुम क्या जानो एक चुटकी सिंदूर की कीमत. आपको लगाना चाहिए. अरे तो सब मैं जा रही हूँ भाई. अरे भाई सुनो, मैं ठीक हूँ. आप लोग इतना दुख मत बनाओ. मैं ठीक हूँ. आई एम मैनेजिंग. ठीक है, थैंक यू. सो एकूणच तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा लोकमत फिल्मी.